Hi friends, kase aha sagle, mi ahe Jayashree ani Maha Exams ya YouTube channel var tumcha puna ekda khup khup manapasun swagat. Tar friends, aaj apan 17 november 2023 cha kahi chalu ghadamodi paanar ahot. Tya adhi jar channel var navin asal ani channel la subscribe kele nasel tar Maha Exams ya YouTube channel la nakki subscribe kara. Chala tar friends, valuyat apla aajcha pahila prashnakade. Tar aajcha apla pahila prashna ahe. Tar prashna ahe विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रवींद्र जडेजाच्या आधी कोणत्या भारतीय फिरकीपट्टूने 5 विकेट घेतल्या होत्या? उत्तर आहे युवराज सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या कितव्या एकदिवसीय शतकाच्या विक्रमाशी विश्वविक्रमाशी बरोबरी केलेली आहे? उत्तर आहे 49. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने कितवे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले आहे? उत्तर आहे 79 वे. पुढचा प्रश्न पाहूया. स्वित्झर्लंडच्या आयक्यू एअरच्या आकडेवारीनुसार भारतातील कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे? तर भारतातील नवी दिल्ली हे शहर सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे. स्वित्झर्लंड विषय थोडक्यात जाणून घेऊया. तर स्वित्झर्लंडची राजधानी आहे बर्न. सर्वात मोठे शहर आहे झ्युरिक. भाषा आहे जर्मन, फ्रेंच, इटालियन. सरकार आहे संघीय प्रजासत्ताक आणि चलन आहे स्विस फ्रँक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जगातील सर्वाधिक प्रदूषित ठरलेल्या नवी दिल्लीचा AQI किती आहे? तर उत्तर आहे 443. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वाधिक प्रदूषित राहिलेल्या प्रदूषित पहिल्या 10 शहरात भारतातील किती शहरांचा समावेश आहे? तर भारतातील 3 शहरांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जगातील सर्वाधिक प्रदूषण शहराच्या पहिल्या 10 शहराच्या यादीत कोणत्या शहराचा समावेश नाही? उत्तर आहे इंदोर या शहराचा समावेश नाही. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांप्रमाणे महिला सैनिकांनाही मातृत्व रजा देणाऱ्या प्रस्तावाला कोणी मंजुरी दिली? उत्तर आहे राजनाथ सिंग यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय लष्करात कोणत्या वर्षीपासून महिला सैनिकांची नियुक्तीला सुरुवात झाली आहे? उत्तर आहे 2019 पासून भारतीय लष्करामध्ये महिला सैनिकांची नियुक्तीला सुरुवात झालेली आहे. उत्तर आहे 2019. पुढचा प्रश्न पाहूया. BSF कडून भारत व कोणत्या देशाच्या सीमेवर मधुमक्षिका पालन करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे बांगलादेश. तर BSF कडून भारत व बांगलादेश देशाच्या सीमेवर मधुमक्षिका पालन करण्यात येणार आहे. उत्तर आहे बांगलादेश. BSF बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर BSF बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर BSFचा फुल फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. त्यालाच आपण मराठीमध्ये सीमा सुरक्षा दल असेही म्हणतो. BSFची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली. विभाग पोलीस विभाग पोलीस दल. मुख्यालय आहे नवी दिल्ली. ब्रीदवाक्य आहे जीवनपर्यंत कर्तव्य. बांगलादेशाची राजधानी आहे ढाका. तर आता बांगलादेशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर बांगलादेशाची राजधानी आहे ढाका. भाषा आहे बंगाली. राष्ट्रप्रमुख आहेत झिल उर रेहमान. पंतप्रधान आहेत शेख हसीना. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत मुजम्मल हुसेन. पुढे पाहूया. स्वातंत्र्य दिन आहे 26 मार्च 1971.
प्रजासत्ताक दिन आहे 4 नोव्हेंबर 1972, चलन आहे बांगलादेश, बांगलादेशाचे चलन आहे बांगलादेशी टका. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या ठिकाणची द रिव्हर साईड स्कूल या शाळेची जगातील सर्वोत्कृष्ट शाळा 2023 या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे? उत्तर आहे अहमदाबाद. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प देशातील कोणत्या राज्याचा राज्य सरकारचा आहे? उत्तर आहे तेलंगणा. उत्तर आहे तेलंगणा. तर सध्या चर्चेत असलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प देशातील तेलंगणा राज्य सरकारचा आहे. तेलंगणाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य आहे. तेलंगणाची स्थापना 2 जून 2014 रोजी झाली. तसेच राजधानी हैदराबाद आहे आणि सर्वात मोठे शहर हैदराबाद. जिल्हे आहेत 10. राज्यपाल ESL नरसिंहन. मुख्यमंत्री आहेत KS चंद्रशेखर राव. तसेच तेलंगणाची भाषा आहे उर्दू व तेलुगू. पुढचा प्रश्न पाहूया, पुढचा प्रश्न आहे, तेलंगणा सरकारने कालेश्वरम सिंचन प्रकल्पाअंतर्गत मेडागिट्टा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उत्तर आहे गोदावरी नदीवर. तर तेलंगणा सरकारने कालेश्वरम सिंचन प्रकल्पाअंतर्गत मेडागिट्टा धरण हे गोदावरी नदीवर बांधलेले आहे. गोदावरी नदीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला. मुख काकीनाड बंगालचा उपसागर. पाणलोट क्षेत्रामधील राज्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा. गोदावरी नदीची लांबी आहे 1465 किलोमीटर 910 मैल. उपनद्या आहेत इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा, मांजरा. धरणे आहेत पैठण, गंगापूर, नाशिक, नादूर, मधेश्वर, मधमेश्वर, नाशिक आणि डोलेश्वरम. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न आहे, PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात प्रथमच कोणत्या जिल्ह्यातील पिंगोरी येथे गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया, भारताचे महासर्वेक्षण विज्ञान व तंत्रज्ञान विभाग पदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे हितेश कुमार मकवाना. पुढचा प्रश्न पाहूया, भारताच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे हिरालाल सामरिया. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न आहे, हिरालाल सामरिया यांची भारताचे कितवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड झालेली आहे? उत्तर आहे 12वे. पुढचा प्रश्न पाहूया, भारताच्या मुख्य माहिती आयुक्तास शपथ कोण देते? तर उत्तर आहे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पाहूया, भारताच्या मुख्य माहिती आयुक्ताचा कार्यकाळ किती वर्षे असतो? उत्तर आहे 3 वर्षे. तर भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ हा 3 वर्षे इतका असतो. त
तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स थांबूया, त्याच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.